मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण मुंबईतलं असं काही एक ठिकाण बघणार असं ज्या ठिकाण भारतातलं एक भयानक ठिकाण मानल्या जातं आणि असं म्हणतात की या जागेवर असं काहीतरी हा ज्या थंय राहणाऱ्या माणसासाठी खूप घातक हा, कारण तर माणसाच्या डोक्यात प्रभाव टाकता आणि त्याला आत्महत्या करूक प्रवृत्त करता. आणि या जागेचं नाव आहे ग्रँड पराडी टॉवर्स मुंबई. तर आज आपण ह्या ठिकाणी घडलेलो आणि ह्या ठिकाणी इलेलो एक सत्य अनुभव बघणार असं. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. आपण ज्या जगात राहतो त्या जगात असे खूप गोष्टी असत जे काही लोक मानतात तर काही लोक नाही. तर त्यातलीच एक गोष्ट म्हणजे आत्मा, वाईट शक्ती, भूतकेता जी या जगात असत की नाही या ठामपणे कोण सांगू शकत नाही. आणि अशीच एक जागा असा ज्या जागेवर नेमका काय आहे तर अजूनपर्यंत कोण शोधू शकला नाही. आणि ती जागा म्हणजे मुंबईतली ग्रँड पराडी टॉवर. मुंबईत जसा झोपडपट्टीचं प्रमाण असा तसाच भल्या भल्या मोठ्या बिल्डिंगींचा सुद्धा असा. आणि अशाच मोठमोठ्या बिल्डिंगींनी वसलेल्या ठिकाणी अचानक असे काही प्रकार घडाक लागले ज्या कारणामुळे त्या जागेचं नाव भारतातल्या सगळ्यात भयानक जागेंच्या यादीत कोरला गेला. असं म्हणायचे की या ठिकाणी मुंबईतले मोठमोठे लोक रवान गेलेले असत. आणि त्यामागचं कारण म्हणजे त्या बिल्डिंगची बनावट, कारण ती जागा अशा ठिकाणी होती ज्या ठिकाणावरसून आपल्या संपूर्ण मुंबई दिसायची, मोठमोठे डोंगर दिसायचे. पण एवढ्या सगळ्या असांसुद्धा ती जागा एक जीवघेणी आणि भयानक म्हणून प्रचलित झाली, कारण आतापर्यंत बऱ्याच लोकांनी त्या बिल्डिंगीच्या बाल्कनीसून उडी मारून आत्महत्या केलेली असा. आणि या आत्महत्यांची संख्या इतकी असा की या जागेची भारतातल्या भयानक जागेंच्या यादीत नोंद करूचीत लागली. आणि या ग्रँड पराडी टॉवरमध्ये आठवो मधलो असो असा ज्या ठिकाणी ह्या वाईट शक्तीचो सगळ्यात जास्त प्रभाव आढळून येता. जेवढ्या जेवढ्या लोकांनी आठव्या मधल्यावर रूम घेतलेले असत त्यांच्यासोबतच ह्यो सगळं भयंकर प्रकार घडता. आठव्या मधल्यावरसून कित्येक लोकांनी बाल्कनीसून उडी मारून आत्महत्या केलेली असा. आता थंय नेमकं असं काय आहे तर आपल्याक ह्या सत्य अनुभवावर ना समजतच. 1975 साली ह्या ग्रँड पराडी टॉवर्स अपार्टमेंट तयार झाला. त्यानंतर बऱ्याच लोकांनी त्या अपार्टमेंटमध्ये नवनवीन खोली विकत घेतल्यानी आणि ती एकदम मोक्याची जागा असल्यामुळे मुंबईतल्या बऱ्याच मोठ्या लोकांनी थंय खोली घेतलेले होते. पण काही वर्षानंतर थंय असे प्रकार घडाक लागले की ज्या प्रकारामुळे बरीच लोक थंय रवा घाबराक लागली. आणि सगळ्यात भयानक जी जागा होती ती म्हणजे आठवो मजलो. आठव्यामधल्यावरच्या लोकांका खूप भयानक अनुभव इलेले असत, त्यामुळे बरीच लोक आपापले रूम विकूनसुद्धा गेली होती. तरी गोष्ट असा जयदीप आणि त्याच्या घरच्यांची, जयदीपच्या घरात त्याचे आई वडील आणि त्याची एक मोठी बहीण होती जिचं नाव होतं चित्रा. आणि जयदीप एका चांगल्या घराण्यातलं होतो, त्याची घरची परिस्थितीसुद्धा खूप चांगली होती. आणि तो शिक्षणासाठी मुंबई रवा केलो होतो. आणि मुंबईतली तेव्हाची सगळ्यात चांगली जागा होती ती म्हणजे ग्रँड पराडी टॉवर्समध्ये. त्यांका त्या जागेचं नाव समाजला. आणि ती जागासुद्धा तो ज्या ठिकाणी कॉलेज करत होतो तसून जवळ होती. आणि भविष्याच्या दृष्टिकोनासून विचार केलो तर ती जागा त्यांच्यासाठी मोक्याचीच होती, म्हणून त्यांनी थं एक रूम घेऊचा ठरवल्याने. आणि तेव्हा आठव्या मधल्यावरचे खोलिये बाकीच्या खोलियांच्या तुलनेत स्वस्त होते.
आणि ते बऱ्यापैकी रिकामे होते. म्हणजे आपल्याक जी खोली हवी असात, ज्या दिशेन हवी असात, ती तेव्हा गावत होती. म्हणून त्यांनी जास्त विचार न करता आठव्यामधल्यावरच त्यांनी एक खोली पसंत केल्याने आणि ते थंच रवाक लागले. काही दिवस जयदीप आणि त्याचं संपूर्ण कुटुंब त्याच्यासोबत त्या खोलीत रवायचा. पण त्या आठव्यामधल्यावर 3-4 खोलीये सोडले तर बाकीचे सगळे खोलीये रिकामे होते. त्यामुळे तशी आजूबाजूक जागमाग नाही होती. मग पुढचे 10-12 दिवस जयदीपच्या घरचे त्याच्यासोबत ते थांबले आणि त्यांनी संपूर्ण खोली नीट ठेका लावून वगैरे दिल्याने आणि जेव्हा तो थंय रुळलो, थंय व्यवस्थित रवाक लागलो, तेव्हा ते परत आपल्या घराकडे निघान गेले. त्यानंतर जयदीप एकटोच त्या खोलीत रवायचो. जयदीप तसं स्वभावान खूप चांगलं होतो. आईवडिलांनी सुद्धा त्याच्यावर खूप चांगले संस्कार केलेले होते आणि तो हुशार मुलगासुद्धा होतो. नियमित कॉलेज का जायचो आणि चांगलं अभ्यास करून वर्गात नंबर काढायचो. ते का पुढे जाऊन खूप मोठा होचा होता. त्याची स्वप्न खूप मोठी होती आणि तो आपल्या स्वप्नांबद्दल आपल्या ताईकडे म्हणजे चित्राक फोन करून सांगायचो की ताई माका असा होचा असा, माका असा बनाचा असा. आणि त्यासाठी तो स्वतः मेहनतसुद्धा घेत होतो. पण जेव्हापासून तो त्या खोलीत एकटो रवाक लागलो तेव्हा त्याच्यासोबत काहीतरी विचित्र घडाक सुरुवात झाला. म्हणजे थंय असा काहीतरी होता जा त्याच्या डोक्यावर ताणतणाव निर्माण करत होता. त्यांनी एखादी गोष्ट करूचा ठरवल्यान की तो करायचो. पण थंय रवाक गेल्यावर मात्र ते का ता करूक जमत नाही होता. तो जेवढा जेवढा करूक बघायचो ता त्याच्या हातानं होत नाही होता. जसे जसे दिवस जाऊक लागले तसं ता सगळ्या प्रमाण वाढतच गेला. त्याचा अभ्यासात अजिबात लक्ष लागत नाही होतो. तो रात्रीरात्रीभर जागून अभ्यास करायचो पण तरीसुद्धा ते का मनावा तेवढा यश मिळत नाही होता. आणि तुमका तर माहिती असा, मेहनत करून जर माणसाक फळ मिळत नसात तर त्या माणसाची चिडचिडी होताच. आणि तसंच काहीसो प्रकार जयदीपसोबत घडाक लागलो होतो. जयदीप का एक सवय होती, तो रोज आपल्या घरच्यांना फोन करायचो, त्यांच्याशी बोलायचो. पण ह्या काही दिवसांमध्ये त्याचा फोन करूचा प्रमाणसुद्धा खूप कमी झाला होता. त्याची ताईच त्याका फोन करून मग विचारायची, काय झाला, बरो असना. पण तेव्हासुद्धा तो फारसो काय बोलायचो नाही. म्हणजे त्या ठिकाणी जी काय वाईट शक्ती होती तिने आपलं काम करूक सुरुवात केलेला होता. पण ह्याची कल्पना मात्र जयदीप का आणि त्याच्या घरच्यांका अजिबात नाही होती. बघता बघता जयदीपचा रोज संध्याकाळचा डोक्या दुखायचा आणि त्या काय केल्या शांत नाही व्हायचा. आणि यो प्रकार रोजच घडाक लागलो होतो. रोज संध्याकाळचा त्याचा अधरून डोक्या दुखायचा आणि कधी कधी तर ती वेदना असह्य व्हायचे. पण तरीसुद्धा तो या सगळ्याबाबत घरच्यांका अजिबात सांगत नाही होतो. किंवा असा म्हणाक शकतास की त्याका सांगूचा असायचा पण तो सांगू शकत नाही होतो. म्हणजे तुम्ही विचार करूक शकतास की त्या जागी किती प्रचंड ताकदीची वाईट शक्ती होती जी त्याच्या मनाचं ताबो घेत होती, विचारांचं ताबो घेत होती. त्यामुळे तो स्वतःहून कायच करूक शकत नाही होतो. आणि जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत या घडाक लागला होता तेव्हा त्याचा झोपेचं प्रमाणसुद्धा वाढला. तो नेहमीपेक्षा जास्त झोपाक लागलो होतो. तो रात्री झोपलो की त्याका सकाळी जागच येत नाही होती. त्याका सकाळी 11-12 वाजता जाग यायची. त्यांनी खूप प्रयत्न करून बघितल्यान, अलार्म वगैरे लावून बघितल्यान, पण त्याचंसुद्धा कायच फरक पडलो नाही. ह्या सगळ्या त्याच्यासोबत काय घडता त्यात त्याका समजत नाही होता. बघता बघता त्यांनी कॉलेज का जावचा सोडून दिल्या नव्हता. तो दिवसभर झोपांत रवायचो. म्हणजे तुम्ही विचार करूक शकतास जो मुलगो रात्रभर जागान अभ्यास करायचो आणि सकाळी उठान रोज कॉलेज का जायचो, तो मुलगो दिवसभर झोपान रवाक लागलो होतो. म्हणजे नेमकं त्याच्यासोबत काय घडत होता ह्याचं तुम्ही अंदाज लावू शकतास. आणि एक भयंकर प्रकार तर तुमका सांगूचच रवलो. त्या खोलीत एक देवघरसुद्धा होता आणि जयदीप रोज सकाळी उठान त्या देवांची पूजा देखील करायचो. पण तास देवघर
आता ओसाड पडला होता. तू ना त्या देवांक फूल घालायचो, ना त्या देवांक बत्ती लावायचो. तरी जवळजवळ एखादो महिनोच ह्या सगळ्याक झालो होतो. आणि जयदीपच्या बहिणीक त्याच्या स्वभावातलो बदल जाणवसाठी इतके दिवस पुरेसे होते. तिका कळाला होता की नक्कीच काहीतरी विचित्र घडता. म्हणून एक दिवशी तिने जयदीपका फोन केल्यान आणि ती जयदीपशी नेहमीसारखी बोलाक लागली. आणि जयदीप ह्यावेळेक सुद्धा तिच्यासोबत खूप कमी बोलत होतो. तेव्हा पटकन ती जयदीपका म्हणाली, जयदीप काय झालं तुका? तू माझ्यापासून काय लपवतं? तू मका आधीसारखं वाटत नाही, सांग मका. पण तरीसुद्धा जयदीप काय सांगाक तयार नाही होतो. शेवटी चित्राचं नाईलाज झालो. शेवटी तिने आपल्या मूळ दैवताचं नाव घेऊन त्याका शपथ घातल्यान आणि ती म्हणाली, जयदीप तुका आपल्या देवीची शपथ असा, सांग मका काय झाला तुका? ती सतत देवीचं नाव घेत होती आणि कदाचित त्याच कारणामुळे जयदीपसोबत तो प्रकार घडलो असावो. गेले कित्येक दिवस जयदीपच्या कानावर देवाचं नावच पडलं नाही होतं. आणि असं अचानक त्याच्या कानावर देवाचं नाव पडल्यावर तो एकदम रडाक लागलो. आणि त्याच्या मनात जा काय साठला होता, कित्येक दिवस त्याच्यासोबत जो काय प्रकार घडत होतो तो सगळो प्रकार अखेरीस तिने आपल्या ताईक सांगितल्यान. आणि ता सगळं ऐकान त्याच्या ताईच्या पायाखालची जमीन असा राखली. ती लगेच जयदीपका म्हणाली, जयदीप तू काही एक घाबरा नको, मी उद्याच आई पप्पांका घेऊन तई येतय, मग आपण काय तर बघूया, तू घाबरा नको. त्या दिवशी जयदीप आणि त्याची बहीण अक्षरशः ढसाढसा रडले. आणि चित्रा शेवटपर्यंत जयदीपका समजवत होती की तू घाबरा नको, आता आम्ही उद्या येतलो आणि सगळा ठीक होतला. आणि जयदीपकासुद्धा सगळ्या आपल्या बहिणीक सांगून एकदम हलका वाटत होता. आणि तो दिवस असो पहिलो दिवस होतो ज्या दिवशी संध्याकाळी जयदीपचा अजिबात डोक्या दुखला नाही, तो एकदम शांत होतो. आणि इतर दिवसांपेक्षा आज त्याका खूपच आनंद झालो होतो. सगळ्यासून मुक्त झाल्यासारखा त्याका वाटत होता. कसलो ताणतणाव त्याच्या डोक्यात नाही होतो. आणि त्याका आता अभ्यास करूसारखा सुद्धा वाटूक लागला होता. त्यांनी इतक्या दिवसात पहिल्यांदा पुस्तक उघडल्या नव्हता आणि तो अभ्यास करूक लागलो होतो. आणि त्याका आनंदसुद्धा झालो होतो की उद्याच त्याचे आई वडील आणि त्याची ताई त्याका भेटा घेतली आणि तो ह्या सगळ्यासून सुटलो. पण रात्री 12:30 दरम्यान चित्राचा फोन वाजलो. चित्रान पटकन फोन उचलून बघितल्यान तर जयदीपचा फोन होतो. ती पटकन म्हणाक लागली, काय रे जयदीप एवढ्या रात्री फोन सो केलं, सगळा ठीक आहे ना? पण समोरसून कायच प्रतिसाद येत नाही होतो. चित्रा परत मोठ्यान म्हणाली, जयदीप जयदीप काय झाला, बोल जयदीप. तेवढ्यात समोरसून एक आवाज येलो. आणि एकदम स्मशान शांतता पसरली. जेव्हा सकाळी चित्राने तिच्या आईवडील मुंबईतल्या ग्रँड पराडी टॉवरकडे इले आणि त्यांनी थंय जा काय बघितल्यानी ता बघून त्यांच्या काळजाचा पाणी झाला. त्यांचो मुलगो जयदीप त्यांका कायमचं सोडून गेलो होतो. त्यांनी बाल्कनीसून उडी मारून आत्महत्या केलेली होती. जयदीपच्या आईची आणि तिच्या ताईची अवस्था बघवत नाही होती. त्या दिवशी त्यांका आवरणं खूपच कठीण झाला होता. आणि ह्या सगळ्यानंतर जेव्हा ते आपल्या खोलीत गेले आणि त्यांनी खोलीची जी काय अवस्था बघितल्यानी ती अवस्था बघून त्यांच्या अंगावर काटो चिलो. सगळे वस्तू अडेतडे पसरलेले होते, काही एक साफसफाई केलेली नाही होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या देवघरातले देवांचे मूर्ते हे खाली पडले होते. जोपर्यंत जयदीपच्या घरातले त्याच्याकडे येतात त्याच आधी त्याच्या वाईट शक्तीनं आपला काम केलेला होता. जयदीपका त्याच्या कुटुंबापासून कायमचा हिरावून घेतलेला होता. जेव्हा ही सगळी गोष्ट जयदीपच्या बहिणीन म्हणजे चित्रान आपल्या आईवडिलांका सांगितल्यान तेव्हा त्याचे आईवडील तर काय बोलायच्या मनस्थितीतच नाही होते. त्यांका ह्यो धक्को सहन होण्यासारखंच नाही होतो.
पण काही दिवसांनी जेव्हा ते सावरले तेव्हा सगळ्यात आधी तिने ही खोली कायमची सोडून दिल्यानी आणि ते थैसून निघून गेले. मंडळी आज पुरतं एवढाच. मित्रांनो, अशी होती मुंबईतल्या ग्रँड पार्डी टॉवरची एक भयानक गोष्ट. ह्या गोष्टीबाबत तुमका काय वाटता किंवा त्या जागेविषयी तुमका काय वाटता तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा. लाईक केल्याशिवाय जाऊ नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक मात्र शेअर नक्की करा, जेणेकरून ह्या जागेविषयी तुमच्या मित्रमैत्रिणींका किंवा भावंडांका सुद्धा समजात आणि ते सुद्धा सावध होतील. आणि अजूनो तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा असा ती वाजवू विसरा नको, देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयानक आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.